आज आपण जी कांदा बटाट्याची भाजी बनवली आहे, या पद्धतीने तुम्ही कधी कांदा बटाट्याची भाजी खाली आहे का? मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही कांदा आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवलेली आहे. चवीला अप्रतिम लागते. बाहेर मस्त जोरदार पाऊस आणि ह्या पावसामध्ये अशी गरमागरम बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मस्त अशी जाळीदार भजी खायला मिळाली तर अप्रतिम लागते. तर एकदा नक्की बनवून बघा. मस्त अशी बाहेरून आतून जाळीदार अशी भजी झालेली आहे. चहाबरोबर किंवा चटणी सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसनमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं बेसन फेटून घ्यायचं आहे. तर पाणी एकसाथ घालू नका, थोडं थोडं करत घाला, कारण आपल्याला किती पाणी लागणार आहे आणि कितपत हे पीठ भिजवायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल भजी कशी बनवायची ती. हे बघा, आता बेसनमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे फेटत राहायचं आहे. जेवढं चांगलं तुम्ही बेसन फेटणार तेवढीच तुमची भजी मस्त अशी बाहेर आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत होईल. तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी आता मस्त असं फेटून घेते आहे. आता बेसनचा कलर बघा, थोडा डार्क आहे, थोडा वेळाने थोडा लाईट होत जाईल इतपत आपल्याला हे बेसन फेटायचं आहे. तर बेसन कसं फेटायचं आहे बघा, एका साईडने एका डायरेक्शनमध्येच फेटायचं, एकदा इकडून एकदा तिकडून नाही, एकाच डायरेक्शनमध्ये बेसन फेटायचं. असं फेटल्यामुळे काय होते, बेसनमध्ये ना मस्त अशी हवा भरते आणि भजी जी आपली आहे मस्त अशी आतून जाळीदार अशी होते. म्हणून ही जी प्रोसिजर आहे करणं खूप गरजेचं आहे. तर बेसन बघा, इतपत असं आपण मस्त असं फेटून घेतलेलं बेसन पूर्ण हलकं झालेलं आहे. मस्त असं जेवढं फेटाल तेवढी तुमची भजी छान होईल. तर आता हे बेसन आपलं मस्त फेटून झाल्यानंतर याला आपल्याला थोडा वेळ रेस्टवरती ठेवायचं आहे. तर आता मी हे बेसन ठेवते साईडला आणि आपण पुढे काय करायचं ते पाहूया. तर इथे बघा, 2 कांदे घेतलेले आहेत, थोडे जाडसर असे कापून घेतलेले आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. आपण इथे लाल मिरची पावडर वापरत नाही त्यामुळे 2 मी घेतलेल्या आहेत मिरच्या. थोडीशी कोथिंबीर आणि 1 बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला कसा वापरायचा आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. ज्याकडे मोठी किसणी असेल तर मोठ्या जा किसणीवरतीही किसू शकता. तर इथे मी मस्त असा बटाटा किसून घेते. बटाटा किसून आपल्याला स्वच्छ 1-2 वेळा धुवून घ्यायचा आहे. तर बघा, बटाटा मी किसून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता पिठामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे. तर 1/2 चमचा ओवा घेते आहे, यामुळे काय गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे 1/2 चमचाच ओवा घ्यायचा आहे. थोडंसं हिंगही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. 1/2 चमचा एवढी हळद घालायची, हळद जास्त घालायची नाही. त्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. मी आलं लसूण इथे किसून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर पेस्ट करूनही घालू शकता, पण किसून छान फ्लेवर येतो. तर कांदा, कोथिंबीर वगैरे जे सर्व साहित्य आपण यामध्ये घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता घालूया चवीनुसार मीठ यामध्ये. आणि जो आपण बटाटा किसून ठेवला होता तो पाण्यातून काढून चांगलं पिळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे, चांगलं बटाट्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. जर पाणी राहिलं तर आपलं जे बेसनाचं गूळ आहे ते पातळ होईल, त्यामुळे पाणी अजिबात ठेवायचं नाही आपल्याला. तर मी पूर्ण बेसन बटाट्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परत आपण फेटून घेणार आहोत. हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे. जी हवा आपण बेसनमध्ये भरली आहे ती तशीच राहिली पाहिजे, म्हणून हलक्या हाताने आपण असं मिक्स करत जायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे आपलं बेसन जे आहे तयार आहे, पण आता हे थोडं पातळ आहे. तर ह्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आणि आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये घालतो आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, किंवा मग कॉर्नफ्लोअर असेल तेही घातलं तरी चालेल. आणि अगदी 2 पिंच एवढाच बेकिंग सोडा वापरणार आहोत. बेकिंग सोड्यामुळे काय होईल, आपली जी भजी आहे ना आतून मस्त अशी जाळीदार होईल. जास्त बेकिंग सोडा वापरायचं नाही, लक्षात ठेवा. जास्त जर वापरलात तर मग भजी जी आहे ना जास्त तेल पिते, त्यामुळे फक्त 2 पिंच एवढंच बेकिंग सोडा आपल्याला वापरायचा आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून परत एकाच डायरेक्शनमध्ये आपण फेटून घेणार आहोत. थोडं व्यवस्थित फेटल्यामुळे काय होईल, अजूनही आपल्या भजीमध्ये मस्त अशी हवा भरली गेलेली आहे. आता ही भजी आपण तळायला सुरुवात करूया. तर गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि अशी भजी आपण तेलामध्ये चांगलं तेल तापलं की सोडून घेणार आहोत.
मस्त अशी तर थोड्या मोठ्या साईजच्याच भाज्या सोडायच्या, दिसायलाही खूप सुंदर दिसत आणि चवीलाही अप्रतिम लागते, कारण जेवढी मोठी भाजी तुम्ही ठेवणार तेवढी आतून जाळी अशी छान येते. तर बघा मस्त अशी भजी आपली एका साईडने हलक्या मस्त असे फ्राय झालेला आहे. आता याला पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. सतत भजी ना आलटत पलटत नाही राहायची, एका साईडने व्यवस्थित त्याला फ्राय करून दुसऱ्या साईडने फ्राय करत ठेवायची आहे. असं केल्याने काय होतं माहिती आहे, भजी आहे ना पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होते. सतत तुम्ही त्याला पलटत राहिलात तर मग भजी व्यवस्थित फ्राय होत नाही, आतून थोडी कच्ची राहते आणि व्यवस्थित जाळीही पडत नाही त्याला. बघा मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे, किती सुंदर दिसेल का. एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे. तर कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या भजीला. तर आता ही भजी आपण काढून घेऊया. गरमागरम कांदा बटाटा भजी आपली झाली आहे तयार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि याआधीच्या माझ्या भजीच्या रेसिपी आहेत त्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथेही तुम्ही पाहू शकता. अप्रतिम चवीच्या अशा आपल्या भज्या झालेल्या आहेत. गरमागरम पावसामध्ये मस्त इन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाहून पाहताय, कुठल्या देशातून पाहताय, कुठल्या राज्यातून पाहताय तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा.